संजय राजाराम राऊत हे महाराष्ट्रावर एक थुकलेलं पान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यावरूनच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार युद्ध रंगलंय. नरेंद्र मोदी आज नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये जाऊनही दर्शन घेणार आहेत. त्यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यावर जोरदार हल्ला बोल केलाय. त्यावरूनच आमदार नितेश राणे यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. नितेश राणे यांनी टीका करताना अगदी पातळी सोडून त्यांच्यावर हल्ला बोल केलाय. संजय राऊत म्हणजे थुकलेलं पान असल्याचं वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय. त्यामुळे ठाकरे गट आणि नितेश राणे यांच्यात वाद रंगण्याची चिन्ह दिसून येत आहेत. खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानांवर टीका करताना म्हटलं की पंतप्रधान मोदी आज भारतात आहेत. या दौऱ्यात नाशिक येथे मंदिरात जाऊन मोदी दर्शन घेणार आहेत. मात्र उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात 22 जानेवारी रोजी जाऊन दर्शन घेणार आहेत. म्हणून मोदी काळाराम मंदिरात जात असल्याची टीका संजय राऊत यांनी केली होती. त्यावर आता भाजपचे नितेश राणे यांनी त्यांच्यावर टीका करताना म्हटलंय की ही त्यांची वायफळ बडबड करत आहेत. मात्र ते पंतप्रधानांवर बोलत असताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. यावरूनही आता नितेश राणे यांनी संजय राऊत यांचा खरपूस समाचार घेतलाय. संजय राजाराम राऊत हे महाराष्ट्रावर एक थुकलेलं पान आहे. तोंडातून जसं पान आपण थुकतो आणि ती थूक पुसतो तो म्हणजे हा संजय राजाराम राऊत आहे. आमच्या देवेंद्रजींना सुपर्णिकाचे उपमा देण्याच्या अगोदर त्याच आमच्या देवेंद्र फडणवीसजींनी आज पवनपुत्र हनुमानाच्या रूपात जाऊन तुझ्या मालकाची पूर्ण तर पूर्ण लंका जाळून टाकलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये तुझ्या मालकाने जे 2019 जी महाराष्ट्र विरोधी भूमिका घेतली ती भूमिका त्या सगळ्या गोष्टीचा जाळून आमच्या देवेंद्रजी फडणवीसांच्या चाणक्य नीतीमुळे परत एकदा आमच्या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या रूपेने राम राज्य तयार झालेलं आहे, राम राज्य आलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.